प्लस माइनस काट लेगा, प्लस माइनस काट लो साहब ने या फॉर्मूले जो के प्लस माइनस काट ले प्रति काट से दूसरे प्लस माइनस 4 में काटता बाकी से काट बा फॉर्मूला चाहिए तो फॉर्मूला अजून बदलून काल से फादी जास्त काल विचारले नाही फॉर्मूला आहे फॉर्मल चार्ज फॉर्मल चार्ज एफ सी इक्वल टू वीई माइनस एन ई प्लस बीई अपॉन टू फॉर्मल चार्ज इक्वल टू माई वी वैलेंस इलेक्ट्रॉन्स फॉर्मल चार्ज इक्वल टू वैलेंस इलेक्ट्रॉन्स माइनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स प्लस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स अपॉन टू परंतु असं म्हटलं काय करत नाही पण इतकी मोठी वाक्य लिहायचं म्हटलं तर फॉर्म्युला मोठा होईल म्हणून शॉर्ट फॉर्म तेव्हा एफ सी म्हणजे काय फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम इन लेवी स्ट्रक्चर एवढं मोठं कसं लिहिणार शॉर्ट फॉर्म काय लिहायला होतं त्यातलं फॉर्मल चार्ज दोनच एवढी लिहिलं होतं फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम इन लेवी स्ट्रक्चर एफ सी म्हणजे काय फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम इन लेवी स्ट्रक्चर लेवी स्ट्रक्चर किंवा लेवी स्ट्रक्चर काढल्यानंतर एखाद्या ॲटमवरचा चार्ज म्हणजे काय फॉर्मल चार्ज लेवी स्ट्रक्चरमधील कुठल्या पण ॲटमवरचा चार्ज असेल प्लस असेल मायनस असेल किंवा झिरो असेल त्याचं नाव काय फॉर्मल चार्ज व्ही म्हणजे काय टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन थ्री ॲटम आपण काल प्रत्येक हेच काढलं ना टोटल नंबरच तर टी व्ही ई असं म्हणतो आपण टी व्ही ई म्हणजे काय टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स स्ट्रक्चर काढताना माहीत पाहिजे ना टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन थ्री ॲटम टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन थ्री ॲटम एन ई म्हणजे काय एन ई टोटल नंबर ऑफ टोटल शब्द लिहिले नाही टी व्ही ई टी एन ई असं लिहिता येते टोटल शब्द जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स टोटल आहेच त्या फॉर्म्युलामध्ये टोटल शब्द लिहायचे आहेच इथे लिहिताना काय लिहिले होते फॉर्म्युला लिहिताना टी शब्द दिले नाही टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टोटल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स और टोटल नंबर ऑफ लोन पेयर इलेक्ट्रॉन्स टोटल नंबर ऑफ लोन पेयर इलेक्ट्रॉन्स और टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बीई बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे बॉन्डमध्ये जे बॉन्ड काय केले दोन ॲटम होईल ते इलेक्ट्रॉन मोजायचे बॉन्डमध्ये फक्त इलेक्ट्रॉन बाकी कुठले मोजायचे नाही बी म्हणजे टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर शेअर्ड इलेक्ट्रॉन्स सर हे सगळं फॉर्म्युला माहीत नसेल तरी पण आपण फॉर्म्युलाचे काढायचे काम फॉर्म्युला माहीत नसताना काढले मग आता फॉर्म्युला दिलं फॉर्म्युला ज्यांना पाठवत नाही कारण फॉर्म्युला वापरायचं नाही काल सगळं डायरेक्ट काढायचे कोणावरती पॉईंट चार्ज होते कोणावर डिग्री चार्ज होते कालच काढले ना आपण त्यावरती काढायचं फॉर्मल चार्जचे डेफिनेशन दिले याचं काय कळत नाही यात फॉर्मल चार्ज इज द चार्ज फॉर्मल चार्ज इज द चार्ज असाइन टू एन ॲटम क्वेश्चन काढले फाइंड द फॉर्मल चार्ज ऑन ईच ऑक्सिजन ॲटम इन ओझोन ओझोनमध्ये किती ऑक्सिजन ॲटम असतात फॉर्म्युला काय ओझोनचा O3 फॉर्म्युला आपण काल काढले त्यामध्ये एक्सप्लेनर करता ऍड देतो तेव्हा ओ ओ आणि ओ ठीक आहे त्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा ऑक्सिजनची किती असतात सिक्स प्लस सिक्स प्लस सिक्स 18 आहे त्यापैकी पहिल्यांदा काय एक बॉन्ड दाखवायचा नियम रूल आहे तो एक बॉन्ड दाखवायचा त्यानंतर बाकीच्या सेंटरचा ॲटम सोडून बाकीच्यांची ऑक्टेट पूर्ण करायची 1 2 3 4 5 6 7 8 तर 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले बा मोजून किती झाले 6 2 8 8 8 16 झाले टोटल किती होते 18 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आउटर मोस्टमध्ये ऑक्सिजनचा ॲटम नंबर किती आहे 8 पहिल्या रूपमध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 6 दुसरं म्हणजे आउटर मोस्ट आउटमध्ये 6 8 + 8 16 अजून 2 भरले ते 2 या ठिकाणी गेले याच्यानंतर
सगळ्यांची अपडेट पूर्ण करा पाहिजे ना, लिस्ट लिस्ट असते म्हणजे कंडिशन काय, सगळ्यांची अपडेट पूर्ण झाली पाहिजे, कुणाला अपडेट कमी असतात असतात चालणार नाही, माझं बा त्या दोघांचे आहे याची नाही बा, एक दोन या मध्या ऑप्शनची नाही, एक दोन तीन चार एका बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, एक दोन तीन चार पाच सहा अजून किती ऑप्शन दोन इलेक्ट्रॉन कमी पडतात दोन कोणाचे याला, मग दोन एखाद्या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन कमी पडायचं काय करायचं, एक लोन पे कुठल्या तरी ॲटमची काढायची आणि काढलेला ॲटम आणि तो ज्याच्यावर कमी पडतात इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये डबल बॉन्ड द्यायची, या ठिकाणची लोन पे काढली आणि याला इलेक्ट्रॉन कमी पडत होते दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड, आता एक सगळ्यांची अपडेट पूर्ण किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले, याला समजा एक नंबर येतो ऑक्सिजन ॲटम वन ऑक्सिजन ॲटम टू आणि ऑक्सिजन ॲटम थ्री, ऑक्सिजन ॲटमचा नंबर दिले आता आपण काय करणार आहे सापडलो आपण काय फॉर्म्युला आहे एफ सीचा, एफ सी इक्वल टू पाठ झाला असेल सगळ्यांना, एफ सी इक्वल टू व्ही ई व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मायनस मायनस सर मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स प्लस वन अपॉन टू इंटू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, वन अपॉन टू इंटू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सीजन वन इक्वल टू व्ही सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हीचा लॉन्ग फॉर्म काय होता टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अजून पुढे कसं बोलतात वाचू बाबा टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पुढे अजून फोन झाले नाही टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन थ्री ॲटम, थ्री ॲटम म्हणजे तिघांचे मिळून नाही तर तिघांचे मिळतात कार्बन चार्ज असा बघायला कालची पद्धत बरोबर आहे त्याच्यावर चार्ज एकावर प्लस एकावर ते पण बरोबर आहे परंतु ज्यांना ही मेथड फॉर्म्युला पाठवतात तीच वापरायचं मग असं विचारलं फाईंड फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन वन ऑक्सिजन टू ऑक्सिजन थ्री तर फॉर्म्युला आपण कसं करायचं ते चाललं विदाउट फॉर्म्युला पण माहितीच आहे मग सांगा तर फॉर्म्युला थ्री हा थ्री ॲटम समजा ऑक्सिजन कुठला थ्री ॲटम थ्री नाही बरोबर आहे परंतु थ्री ॲटम कुठला वन ऑक्सिजन आहे थ्री ॲटममध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात इथं बघू ना ऑक्सिजनचे थ्री ॲटममध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात सिक्स ते लिहायचं या ठिकाणी बघायचं नाही तिथे तो पाठवत ते सिक्स मायनस एनी म्हणजे काय टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स पुढे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स सगळ्यांचे बघायचे नाही ज्या ऑक्सिजनचा आपण फॉर्म्युला चार करायचं त्याच्यावरती बघायचं सगळ्यांचे लोन पेअर बघायचे संबंध मग तिथे सांगा बरं याच्यावर दोन पेअर एक दोन इलेक्ट्रॉन किती एक दोन तीन चार चार प्लस वन अपॉन टू इंटू पी म्हणजे टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑर शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ॲटम्स म्हणजे या ॲटमनं आणि त्या लागून असणाऱ्या ॲटममध्ये त्यांनी म्हणजे या ॲटमनं टोटल नंबर ऑफ बेसो तुम्हाला टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर शेअर्ड इलेक्ट्रॉन्स शेअर्ड ऑर टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती तुम्हाला शेअर्ड इलेक्ट्रॉन्स मोजून बघा या ऑप्शन जो आहे त्यांनी शेअर्ड टोटल नंबर ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे
इथून किती श्रेणी शेअर केले ज्या ठिकाणी, एक दोन तीन चार, त्याची स्वतःची बघायची नाही का? शेअरिंग इकडं म्हणजे दोघांची बघायची नाही, शेअरिंग काय एकच शेअर करते का? याने इकडे दिला त्याने शेअरिंग केलं, चाललं नाही. शेअरिंग म्हणजे काय? दोघांनी केलं असतं. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन, बॉन्ड दोघांच्या मध्ये असतो. म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती सांगाय? दोघांच्या मध्ये एक दोन तीन चार, दोन बॉन्ड म्हणजे चार इलेक्ट्रॉन, फोर इक्वल टू सिक्स मायनस फोर टू प्लस वन अपॉन हे किती टू मायनस काढले. फॉर्मुला बदल फॉर्म्युला किती जाऊ तेव्हा सिक्स मायनस फोर मायनस टू इक्वल टू झिरो. मग याच्या फॉर्म्युलामध्ये काय करायचं पाहिजे मला? ते प्लस लिहितो मायनस करतो, प्लस लिहितो दोन ठिकाणी मायनस, इथे काय लिहितो मायनस. दुसऱ्या आयटमचे पण काढायचं, तिसऱ्या आयटमचे काढायचं, पहिल्या आयटमचे काढायचं. फॉर्म्युला दुरुस्त करा का? फॉर्म्युला चार्ज एफ सी इक्वल टू व्ही ई मायनस एन ई मायनस वन अपॉन टू इंटू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन झालं का? आता लिहा फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन टू. फॉर्मल चार्ज ऑफ फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन टू. ऑक्सिजन टू इक्वल टू लिहिण्याचं पुन्हा फॉर्म्युला बीई मायनस एन ई आणि लिहून पाठवून मायनस वन अपॉन टू बी ई इक्वल टू सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दोन नंबरचे ऑक्सिजन, दोन नंबरचे आयटम, दोन नंबरचा कोण आहे? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन आहे म्हणजे किती असते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? ही फ्री आयटम म्हणजे ना, फ्री आयटम म्हणजे तर बॉडीमध्ये व्हायचं सेपरेट फ्री होतं तेव्हा किती होते? सहा. सिक्स मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन दॅट ॲटम. दोन नंबर ॲटम किती आहे? दोन पैकी किती आहे? दोन आहेत नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, दोन लिहा मायनस टू मायनस वन अपॉन टू इंटू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन भागात होते. मग याने बॉन्डिंग म्हणजे दोन्ही बरोबर बघायला ना, तेव्हा याने या बरोबर पण किती बघायला या बरोबर पण शेड इलेक्ट्रॉन पाहिजे शेड. मग तिथे बघा एक दोन
तीन चार पाँच सहा आय का सहा या सिक्स इक्वल टू सिक्स माइनस टू माइनस थ्री इक्वल टू सिक्स माइनस फाइव इक्वल टू वन वन म्हणजे प्लस वन फॉर्मल चार्ज वन म्हणजे प्लस वन कोणावरती फॉर्मल चार्ज बनवायला सांगा बरं प्लस वन कोणावरती आला ऑक्सिजन टू मग काल तुम्ही चर्चे काढले प्लस होतं काय चार्ज किंवा याच्यावर प्लस चार्ज होता काल तुम्ही काढले त्याच्यावरती मग ते आपण डायरेक्ट काढतो वेगळ्या मेथडनं आता या फॉर्म्युलावर आलो म्हणजे ज्यांना डायट काढतात त्यांनी फॉर्म्युला वापरायचे ना फॉर्म्युला काढतात त्यांनी डायट वापरायचं जर मी कुठली मेथड वापरतो चालतो आता कुठल्या टाइमची काढतोय त्याच्यावर काढ फॉर्मल हे झालं असेल तर हे पूर्ण लिहावलं आणि मग लिहा फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन थ्री 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 इक्वल टू फॉर्म्युला लिहित नाही डायरेक्ट तुमची लिहा सारखं सारखी फॉर्म्युलेची गरज नाही एकदा दिली झाली एक एक्झाम्पल तीन वेळा काढली तिकडचं काढलं किती सिक्स मायनस मोजून बघा तिथे नॉन बॉडी किती एक दोन तीन चार पाच सहा सहा मायनस सिक्स मायनस वन अपॉन टू इंटू बॉडी बॉडी किती एकच बॉडी आहे ना त्याला त्याला एक दोन त्याला दुसरं करावं किती बॉन्ड दोन म्हणजे एक किती आलं सिक्स मायनस वन इक्वल टू किती आलं मायनस वन याच्यावरचे आणि काय ना मायनस वन आणि याच्यावरती झिरो काल आपण याच्यावर लिहिलं नव्हतं बा कारण नाही झिरो शकतो फॉर्मल चार्जची डेफिनेशन काय दिल्या बघा फॉर्म्युला काय फॉर्मल चार्ज इज द चार्ज फॉर्मल चार्ज इज द चार्ज असाइन टू एन ॲटम असं चार्ज असाइन टू द ऑक्सिजन ॲटम वन झिरो चार्ज असाइन टू ऑक्सिजन ॲटम टू प्लस वन चार्ज असाइन टू ऑक्सिजन ॲटम थ्री मायनस वन फॉर्मल चार्ज इज द चार्ज असाइन टू एन ॲटम इन ए मॉलिक्यूल इन मॉलिक्यूल म्हणजे इन ओझोन मॉलिक्यूल अज्युमिंग दॅट ऑल द इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड इक्वली बिटवीन देम बिटवीन द ॲटम्स इलेक्ट्रॉन आहेत ना शेअर केले इक्वली शेअर्ड म्हणजे काय दोघांनी दोन दोन शेअर केले समान इक्वली शेअर्ड याने दोन शेअर केले याने दोन शेअर केले याने शेअर केला याने शेअर केला इक्वली शेअर्ड मध्ये इलेक्ट्रॉन पेयर दोघांच्या मध्ये आहे समजून अज्युमिंग दॅट इलेक्ट्रॉन ऑल द इलेक्ट्रॉन्स आर इक्वली शेअर्ड बिटवीन देम बिटवीन ॲटम्स रिगार्डलेस ऑफ द रिलेटिव्ह इलेक्ट्रिसिटी तिघांची इलेक्ट्रिसिटी सारखी तर पण दुसरं कुठलं मॉलिक्युल येतं आपण नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजनची इलेक्ट्रिसिटी जास्त त्यामुळे इलेक्ट्रॉन पे मध्ये राहणार नाही थोडेसे ऑक्सिजन ओढून देणार असं नाही नाही इक्वली शेअर म्हणजे काय लाईज मिडवे बिटवीन देम दोघं जण समान ओढतात त्या पेअरला इलेक्ट्रिसिटी दोघांची समान असं समजून कमी जास्त असेल तरी पण समान आहे असं समजून ती कमी जास्त म्हटलं की मध्ये परत चुकते मग फॉर्म्युला वापरून येत नाही बरोबर दुसरं एक्झाम्पल आहे कसे लिहिलं फाईन फॉर्मल चार्ज ऑन ईच ॲटम इन NH4 प्लस आयन फॉर्मल चार्ज ऑन ईच ॲटम of NH4 plus ion formal charge on each atom of NH4 plus NH4 plus ion NH4 plus ion
क्या करेगा? यन यच चार इंच है ना, चार इंच पहले क्या करना है? सरल एक एक बॉन्ड लेना, सरल एक एक बॉन्ड है, एक दो तीन और चार, और टोटल वैलेंस इलेक्ट्रॉन सारा कितने? टोटल वैलेंस इलेक्ट्रॉन सगळ्यांची मिळून हायड्रोजन किती असतो? एक, चार हायड्रोजन चार, नायट्रोजन किती असतात? नायट्रोजन नायट्रोजन ग्रुप कुठील मध्ये? नायट्रोजन मध्ये सात आहे, पहिल्या मध्ये दोन आणि दुसऱ्या मध्ये पाच, म्हणजे ऑटोमोस मध्ये पाच पाच, म्हणजे फाईव्ह प्लस फोर इक्वल टू नाईन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? नाईन, सगळ्यांचे एक झालेले कोण? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, अजून चुकलं काही? काय चुकलं? प्लस याच्यात, प्लस याच्यात काय सांगा? त्या एन एच फोरनं आपला एक इलेक्ट्रॉन दिलेला दिलेला प्लस प्लस म्हणजे प्लस म्हणजे काय सांगा? दुसऱ्याला दिला, गायब झाला, वजा काढायचं, वजा करतो येतो प्लस चार नाही, एन एच फोर प्लस म्हणजे मायनस वन, टोटल किती झाले? एट, एक झाले, चार्ज फॉर्मल चार्ज कसं शोधून काढायचं? शोधता येतो फॉर्मल चार्ज, फॉर्मल सांगा एफ सी इक्वल टू बरं अगोदर सांगा नायट्रोजन मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती होते? पाच, मग एक दोन तीन चार, चार चार एक कुठे गेला म्हणजे प्लस येणारच आहे, एक कुठेतरी गेलेला तर आत्ता प्लस लिहायचं नाही आपण, टोटल बी झाली का बाबा? आठ, आठ झाली का? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ झाले, फॉर्मल चार्ज काय फॉर्म्युला? व्ही मायनस एल ई मायनस वन अपॉन टू बी ई, हायड्रोजनचे काढावं लागतं, फॉर्मल चार्ज ऑन हायड्रोजन, बघा फॉर्मल चार्ज ऑन हायड्रोजन कुठला पण हायड्रोजन घेऊ, कुठला पण घ्या, काय सारखी सारखी जाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा, हायड्रोजन किती असतात? हायड्रोजन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? वन, मायनस नॉन बॉन्डिंग किती? नॉन बॉन्डिंग किती म्हणजे ती पेर दिसते का नाही? झिरो, मायनस वन अपॉन टू, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत? बॉन्ड हायड्रोजन बाय एकच बॉन्ड आहे, मग किती इलेक्ट्रॉन? दोन, मग किती आलं बा? वन मायनस वन इक्वल टू झिरो, मग सगळ्या हायड्रोजन झिरो सगळे सारखेच आहेत, कुठल्या सगळ्यावरती दोन फॉर्मल चार्ज किती हायड्रोजन होते? झिरो, तर नायट्रोजन काढू फॉर्मल चार्ज ऑन, फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम, एन ॲटम पण एकच आहे त्यामुळे काही नंबरिंग दिलं नाही आणि सगळ्यावरती सेम आहे, सगळ्या हायड्रोजनवरती सेम इक्वल टू, तर नायट्रोजनचे बघा सांगा व्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती नायट्रोजनचे फ्री ॲटममध्ये? पाच, त्यात सांगा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पण दिसतात का सध्या? नाही, संपले का सगळे? आहे कोणी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स? टोटल आठ होते झाले की? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, नॉन बॉन्डिंग नाही तेच जोडे होते सगळे ॲडजस्ट केले, झिरो मायनस वन अपॉन टू इन टू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, नायट्रोजन किती बॉन्ड तयार केले? एक दोन तीन चार म्हणजे किती इलेक्ट्रॉन? आठ, आठ इलेक्ट्रॉन किती आलं? फाईव्ह मायनस फोर इक्वल टू प्लस वन, नायट्रोजनची चार्ज काय आला? प्लस वन, फॉर्मल चार्ज काय आला? ज्या प्लस चार्ज एन एच फोर प्लस आहे ना, तो प्लस चार्ज नेमका कुठे आहे ते तुम्हाला माहित नाही, तुम्हाला पण मला माहित नाही, समजा आता काय आलं बघा नायट्रोजनवरती प्लस आहे, काय हायड्रोजनवरती लिहिलं असते कुठे माहित नाही, मला असं काढायचं परावरती प्लस आहे,
म्हणजे 1 9 चालते फक्त प्लस लिहिल तरी चालेल. फाइंड फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम ऑफ फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम ऑफ एन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ n double bond c double bond o minus डॉट लोन पर कुछ दिले ना यूनिवर्सिटी का ही अपना बर यन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ माइनस टोटल वैलेंस इलेक्ट्रॉन्स इक्वल टू टोटल मतलब सगे में ते अभी इसे बात करने का संबंध है टोटल अजून स्ट्रक्चरच बरोबर आहेत नाही भरवल्या म्हणजे काढलं सांगा नायट्रोजनची व्हॅलेंस इलेक्ट्रॉन 5 कार्बनची किती सांगा कार्बन ग्रुप 14 मध्ये 4 असतात ऑक्सिजन प्लस 6 आणि मायनस म्हणजे काय याने कुठून तरी घेतलेलं बाहेरून घेतलेलं मायनस म्हणजे काय एक इलेक्ट्रॉन बाहेरून घेतलेला आहे प्लस 1 घेतला म्हणजे प्लस टोटल बाकी झाले 16 इलेक्ट्रॉन आता स्ट्रक्चर लिहिलेलंच आहे फक्त आपण ते बॉन्डमध्ये काय बदल करणार नाहीच इलेक्ट्रॉन मोजून बघा किती सगळ्यांचं आपण कोर पाहिलं नायट्रोजनमध्ये किती झाले बघा 1 2 3 4 अजून किती 2 पाहिजे काय बरोबर झाले का तेव्हा 1 2 3 4 5 6 7 8 हे ऑक्सिजन आपण किती 1 2 3 4 5 6 7 8 झाले ऑक्सिजनचे कार्बनचे बघा 1 2 3 4 5 6 7 झाले हे स्ट्रक्चर आपलं काय कुठलं स्ट्रक्चर आले याचं नाव काय लेवी स्ट्रक्चर पण लेवी स्ट्रक्चर काढलं पण तो हा मायनस चार नेमका पुनरावर्ती तिघापैकी ते काढायचं तिघापैकी पुनरावर्ती मायनस चार ते असं करू शकते बा अजून ही काय रीता आली तर ही काय यावर जाऊ शकते रेझोनन्स रेझोनन्स शब्द आठवत असेल रेझोनन्स मध्ये की इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजन नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करू शकते माहिती आहे नायट्रोजनची कपायच असते 3 बॉन्ड करायचे तर 3 इलेक्ट्रॉन असतात अनपेअर्ड सर असेल दुसरे स्ट्रक्चर एन कुठली वरची काय ही घेते कुठली चालते असते ना या गोष्टीने पेअर घेतली एन वरती एक पेअर आले हे ट्रिपल बॉन्ड झाले आणि सी
इतन पेर इकड़े आले आणि इतन पेर इकड़े गेले सिंगल बॉन्ड आणि ओवरती साइड प्रमाण हे स्ट्रक्चर दोन्ही वरचं काढ बघा मग दोन्हीपैकी जास्त ऍक्युरेट पडलं दोन स्ट्रक्चर पॉसिबल आहेत नाही दोन पॉसिबल आहेत मग दोन्हीपैकी कुठले जास्त ऍक्युरेट त्यासाठी दोघांचं फॉर्मल चार्ज काढणार बघा फॉर्मल चार्ज ऑन एन सांगा फॉर्म्युला भरले तो पहिल्यांदा व्ही ई मायनस एन ई मायनस वन अपॉन टू इंटू बी ई सांगा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन फ्री नायट्रोजन ॲटम किती असतात पाच मायनस बॉन्डिंग नॉन बॉन्डिंग चार मायनस वन अपॉन टू बॉन्डिंग किती किती बॉन्ड तयार केले एक दोन तीन चार दोन बॉन्ड चार इलेक्ट्रॉन किती ना फाईव्ह मायनस फोर मायनस टू फाईव्ह मायनस फोर मायनस टू मायनस टू नाही मायनस टूच नाही मायनस सिक्स म्हणजे किती झालं मायनस वन मायनस वन नंतर फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इक्वल टू सांगा व्ही कार्बनचं किती फोर मायनस नॉन बॉन्ड इक्वल काय नाही झिरो मायनस वन अपॉन टू बॉन्ड किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ इलेक्ट्रॉन चार बॉन्ड एट किती आलं फोर मायनस फोर झिरो झिरो आलं का त्यानंतर त्या साईडचं तसं नाही का दोन्ही सेम ऑक्सिजनची बाहेर ना बरं सेम होते ना फॉर्मल चार्ज ऑन ओ ॲटम फॉर्मल चार्ज ऑन ओ ॲटम इक्वल टू ऑक्सिजनची सांगा व्हॅलन्स सी सिक्स व्हॅलन्स सिक्स मायनस चार फोर मायनस वन अपॉन टू किती बॉन्ड आहेत दोन चार इलेक्ट्रॉन किती आले चार सांगा सिक्स मायनस फोर मायनस टू झिरो झिरो आला चार जे याच्यावरती मायनस होणार आहे ना याच्यावर झिरो आता या याला चेक करू फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम इक्वल टू सांगा किती फाईव्ह मायनस टू मायनस वन बाय टू इंटू तीन बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन सहा इक्वल टू फाईव्ह मायनस टू मायनस थ्री झिरो नंतर फॉर्मल चार्ज ऑन सी इक्वल टू किती फोर मायनस झिरो मायनस वन अपॉन टू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक किती येते चार्ज फोर मायनस फोर झिरो नंतर फॉर्मल चार्ज ऑन ओ ॲटम फॉर्मल चार्ज ऑन ओ ॲटम काय लो किती बघायचं सिक्स मायनस सिक्स मायनस वन बाय टू इंटू बॉन्डिंग एक टू बॉन्ड आहे दोन इलेक्ट्रॉन टू किती सिक्स मायनस सिक्स मायनस वन मायनस वन याच्यामध्ये चार्ज कोणावरती आलं सांगा कार्ड बाल दाखवले कार्ड होतो इथं कुठं होतं मायनस वन याच्यात मायनस वन आणि याच्यावर तिथे मायनस वन तो मायनस वन चार्ज हे स्ट्रक्चर काढले तर कोणावर असणार नायट्रोजन आणि हे स्ट्रक्चर काढले तर ऑक्सिजन आपल्याला काय सांगितलं हे सायकल केली त्या ते याचे कार्ड जाते मी पॅक्चर दोन्ही कार्ड चालते कारण असल्या दोन्ही हे पडले हे पडले आपल्याला विचार नाही हेच विचारलेलं हेच आहे फक्त तू मायनस ब्रॅकेट मायनस नेमकं कुणा वरते येते का पैकी एन वरते आहे का सी वरते आहे का ओ वरते ते काय म्हणजे फॉर्मल चार्ज
ब्रॅकेटला मायनस दिल्या बरोबर, पण तिथे कुणावरती आपण माहीत होतं ना त्याचं आपण फॉर्मेशन काढलं, कुणावरती मायनस आहे नॅटनॉलॉजी असं घेतलं तर नॅटनॉलॉजी आणि आपलं काही हेच दिले म्हटल्यानंतर तुम्ही एवढे सगळे तरी चाल. रेझोनन्स आहे काय पाहिजे, दोन स्ट्रक्चर आहे त्याचे, पॉसिबल स्ट्रक्चर टू रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. Find formal charge on each atom of S double bond C double bond N, S double bond C double bond N minus S double bond C double bond N minus SCN लिहा, S डबल बॉन्ड C डबल बॉन्ड N तो वरती काय लिहू आपण, टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे सांगा, टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघू म्हणजे पुन्हा याच्यामध्ये बघून सांगा किती आहे ते बघून, सल्फरची किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ग्रुप 16 आहे, सहा, कार्बन 4, नायट्रोजन 5 आणि मायनस आहे म्हणजे एक एक्स्ट्रा दुसरा आपण घेतलेला आहे भाग घेतलेला, मायनस ब्रॅकेट म्हणजे एक्स्ट्रा भाग घेतलेला, किती आहे टोटल 16. मग आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 इथे पण दिसत 1 2 3 4 5 6 7 8 आणि मध्यवर्ती बरोबर झाली तर काढा स्ट्रक्चर, अजून माझ्यासारखे असं वेगळे काढू शकते ना, रेझोनन्स स्ट्रक्चर एवढंच काढायचं, रेझोनन्स काय म्हणतो याच्यावर काढा आहे सर. Cara formal charge on S atom 6 minus 4 minus 1 by 2 into 2 bond and 4 6 minus 6 equal to 0. Formal charge on C atom 4 0 1 बाय टू किती बॉन्ड आहेत, 1 2 3 4 चार बॉन्ड म्हणजे 8 इलेक्ट्रॉन 0. फॉर्मल चार्ज ऑन एन ॲटम प्रतिनिधी आहे या दोघांवर नेम ते विचारत असणार, पण ब्रॅकेटला तर माहिती आहे ना पुन्हा ते पाहिजे होतं या दोघांवर नेम शेवटचा ते पण काढा, नायट्रोजनचा 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 मायनस 1 अपॉन 2 2 बॉन्ड 4 5 minus 4 minus 1 minus 2 equal to 5 minus 6 equal to minus 1 तो नावर क्या है, नाट्रोजन वरती माइनस, थर्मल चार्ज क्या होता है नाइट्रोजन. ये दिलेले बरोबर आहे त्यांनी, फक्त मायनस कुठे आहे तुम्हाला माहित होतं, तो मायनस कुठे आहे ते आपण शोधून काढणार फॉर्मल चार्ज नेमका, मायनस चार्ज तिघापैकी कोणावर आहे
formal charge on each atom of CO2 and formal charge on each atom of CO2. Each atom of CO2. CO2 structure gada तीन काटते तीन स्ट्रक्चर CO2 एक तो तुम्हारे पार्ट जाए का काट दो हिमाचल टोटल वैलेंस रिटर्न सांगा CO2 ची टोटल वैलेंस रिटर्न एक कार्बन चार दोन ऑक्सीजन दोन मूल्य सहा किती सोळा सिक्सटीन पहिल्यांदा काय दोघांचे ऑक्टेट पण करायचे असते त्या दोघांचे एक दोन हजार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच किती झाले आठ आठ सोळा झाले का सोळा झाले परंतु कोणाचे पूर्ण झाले नाही लेवी स्ट्रक्चर आहे ना लेवी स्ट्रक्चरमध्ये सगळ्यांचं ऑप्टेट पूर्ण लागते ऑप्टेट पूर्ण नाही बाबा मग काय करूया बाबा इथून पेर यावर घ्या का म्हणजे असे एक पेर काढून टाकली डबल बॉन्ड आणि अजून पण नाही झाले फक्त एकच वाढला इकडून घेतला तेव्हा इथे डबल बॉन्ड आता झाले बाबा सगळ्यांचे या बॉन्डची पेर या ठिकाणी घेतली पेर काढून टाकायची लोन पेर डबल बॉन्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले एक दोन डबल बॉन्ड केल्यामुळे पेर काढून डबल बॉन्ड केल्यामुळे ऑक्सिजनला तोटा होते का नाही फक्त वरची पेर इकडे घ्यायची असते सेम झाले दोन्ही पेरा येणार साहेब कार्बन झाला बाबा एक दोन तीन चार पाच सहा सहा अगदी किती होते चार होते यावर डबल बॉन्ड केला यावर अजून एक स्ट्रक्चर बाबा पॉसिबल पॉसिबल स्ट्रक्चर ही पेर इकडे घेतली आणि ही पेर या बाजूला तरी पण बरोबर येते बाबा ओ ट्रिपल बॉन्ड येणार ना ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आणि ओ वरती तीन पेर अजून एक बॉन्ड त्या साईडला येतो उलट त्या साईडला येतो इकडून असं घेऊ ही पेर ही पेर याच्या ठिकाणी आणि ही पेर या बाजूला यावर काढतो काय नाही बाबा किती किती काय नाही सांगावर कसं आहे ना सिंगल बॉन्ड सी आणि इथून पेर इकडे आले मी किती ट्रिपल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड ओ आणि एक पेर टोटल स्ट्रक्चर किती काढले तीन मग तिन्हीपैकी एक्झॅक्ट ॲक्युरेट बरोबर कुठलं ते शोधायचं तुम्हाला तिन्ही काढले तिन्हीपैकी दोन चुकीचे एक बरोबर आहे तिन्हीपैकी दोन चुकीचे एक बरोबर आहे मग बरोबर कुठला चेक करून बघा पहिल्यांदा याचे बघा फॉर्मल चार्ज वन टू थ्री फॉर्मल चार्ज ऑन वन फॉर्मल चार्ज ऑन वन ऑन ऑक्सिजन वन ऑक्सिजन किती येतात व्हॅलेंस इलेक्ट्रॉन किती सिक्स मायनस लोन पेन दोन इलेक्ट्रॉन वन बाय टू इंटू बॉन्ड किती आहे तीन म्हणजे सहा किती आले चार्ज किती आले सांगा सिक्स मायनस टू मायनस थ्री किती आला वन
प्लस वन इलेक्ट्रॉन कितने सहा नॉन बॉन्डिंग दोन बॉन्ड कितने तीन तीन गुणे दोन सहा बॉन्डिंग मैनस टू मैनस थ्री मैनस प्लस वन आता संग फॉर्मल चार्ज ऑन सी क्यों फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सीजन थ्री बन दो दोन नंबर दया लगे वन एंड टू बन दो फॉर्मल चार्ज ऑन टू फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सीजन ऑक्सीजन टू कितने सिक्स माइनस कितने बॉन्ड बॉन्डिंग नॉन बॉन्डिंग सिक्स माइनस वन बाय टू इंटू बॉन्डिंग एक टू कितने आल माइनस वन माइनस वन ये चार्ज का आला प्लस वन प्लस आती माइनस इतने का अजू कुछ सेंटर चाह फॉर्मल चार्ज ऑन सी एटम इक्वल टू कार्बन से वैलेंस इलेक्ट्रॉन फोर माइनस जीरो माइनस वन बाय टू बॉन्ड कितने तीन इंच चार एट कितने जीरो आता हाँ फॉर्मल चला नंबर टाकल पाजे वन आनी टू फॉर्मल चार्ज ऑन वन ऑक्सीजन वन ऑक्सीजन वन फॉर्मल चार्ज तो ऑक्सीजन एक नंबर नहीं चलते क्या दोनों पे सेम टू सेम है ना या वाले जोड़े तोड़े जा वाले ना चला वन टू नंबर देते हैं फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सीजन सिक्स माइनस कितने दिए नॉन बॉन्डिंग चार माइनस वन बाय टू बॉन्डिंग बाद कितने एक दो तीन चार कितने टोटल जीरो फॉर्मल एच ओ कितने आना जीरो नंतर कार्बन बघा फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इक्वल टू कार्बन से कितने चार बॉन्ड नॉन बॉन्डिंग जीरो माइनस वन बाय टू इंटू कितने एक दो तीन चार पांच सात सात आठ जीरो जीरो मैं सगा मेरे चार्ज कितने जीरो फॉर्मल चार्ज कोणावरती चार्ज नाही इथे बघा एकावरती प्लस आहे दुसऱ्यावरती माइनस आहे याच्यामध्ये चेक करायचा वन टू वन आणि टू फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन ॲटम वन इक्वल टू सिक्स मायनस किती बा सिक्स मायनस वन बाय टू इंटू टू किती आलं मायनस वन फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन टू इक्वल टू सिक्स माइनस टू माइनस वन बाय टू इंटू सिक्स कितने सिक्स माइनस फाइव इक्वल टू प्लस याच्यावरती माइनस वन आणि याच्यावरती प्लस वन आणि सेंटरच्यावरती जीरो असेल फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इक्वल टू फोर माइनस जीरो माइनस वन बाय टू इंटू किती बॉन्ड आहे चार म्हणजे एट इलेक्ट्रॉन्स झिरो त्याच्यावरती चार्ज काय प्लस आणि मायनस कार्बन ऑक्सिजनवरती प्लस आणि ऑक्सिजन जोगा दोन्ही ऑक्सिजनवरती काय प्लस मायनस या दोन्ही ऑक्सिजनवरती प्लस मायनस मायनस प्लस आणि याच्यावरती प्लस नाही म्हणजे याच्यावरती चार्ज नसतो ते स्टेबल असतो सगळ्यात मोस्ट स्टेबल सांगा तिने म्हणजे चार्ज नसणार मिडल ॲक्युरेट स्ट्रक्चर काय मिडल मग आपण काल काढलेलं मिडलच्या बाबतीत काल काढले बघ सी ओ टूचं काल काढले सी ओ टूचं आपण लिव्हिंग स्ट्रक्चर काढले बघ सी ओ टूचं बरोबर कुठलं मध्य बरोबर तर चार्ज काय येत नव्हताच येत नव्हता तरी पण आपण आज दोन आणले सेपरेट आणि काढून बघितलं तरी चार्ज ज्याचे असतात ते कसे असतात अनस्टेबल मग ते म्हणून बघायचे काही मी येतोय काय करायचं येत नाही अनस्टेबल हे आलो कॉन्टॅक्ट करतो तेव्हा सगळ्या टीम कुठे कुठे इलेक्ट्रॉन गेले ओझेलचे पण ते दोन घेतात स्ट्रक्चर फक्त आदला बदल करून घ्या
याला नाही चा खाली स्ट्रक्चर 1 1 पॅक वरती लायते हे बघा असं लिहा स्ट्रक्चर फर्स्ट इथे लिहा स्ट्रक्चर सेकंड स्ट्रक्चर सेकंड आणि तिसऱ्या मध्ये स्ट्रक्चर थर्ड माहिती द्या इन स्ट्रक्चर फर्स्ट स्ट्रक्चर फर्स्ट एंड थर्ड इन स्ट्रक्चर फर्स्ट एंड थर्ड कॉमन चार्ज ऑन कार्बन इज इन स्ट्रक्चर्स फर्स्ट एंड थर्ड कॉमन चार्ज ऑन कार्बन इज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इज किती आहे कार्बन होती फॉर्मल चार्ज फर्स्ट एंड थर्ड होती झिरो फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इज झिरो एंड ऑक्सिजन हॅव फॉर्मल चार्ज मायनस वन एंड प्लस वन एंड ऑक्सिजन हॅव फॉर्मल चार्ज ऑक्सिजन हॅव फॉर्मल चार्ज मायनस वन एंड प्लस वन म्हणजे एकाला मायनस वन झाला प्लस वन दोन्ही मध्ये झाला ऑक्सिजन हॅव फॉर्मल चार्ज मायनस वन एंड प्लस वन खालच्या वेळेला इन स्ट्रक्चर सेकंड इन स्ट्रक्चर सेकंड फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम इज फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम इज किती आहे सेकंड स्ट्रक्चर मध्ये झिरो फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम इज झिरो फॉर्मल चार्ज ऑन ईच एटम इज झिरो देअरफोर पॉसिबल स्ट्रक्चर विथ लोएस्ट एनर्जी इज देअरफोर पॉसिबल स्ट्रक्चर विथ लोएस्ट एनर्जी पॉसिबल स्ट्रक्चर विथ लोएस्ट एनर्जी इज स्ट्रक्चर सेकंड पॉसिबल स्ट्रक्चर विथ लोएस्ट एनर्जी इज स्ट्रक्चर सेकंड ज्याच्यावरती चार्ज नसतो त्याची एनर्जी कमी असते ज्याच्यावरती चार्ज प्लस असते तर मायनस असते चार्ज स्टेबल वाटायचं एनर्जी जास्त अनस्टेबल असतात हाय एनर्जी ते अनस्टेबल याच्यानंतर रेडिंगला लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑन ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक्स किंवा इनएडिक्युसीज लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल असा क्वेश्चन विचारतात स्टेट ऑफ ऑक्टेट रूल अँड गिव्ह इट्स लिमिटेशन्स स्टेट ऑक्टेट रूल अँड गिव्ह इट्स लिमिटेशन्स लिमिटेशन्स म्हणजे ही थिअरी काय काय एक्सप्लेन करू शकत नाही याचे ड्रॉबॅक्स मग पहिला ड्रॉबॅक बघ एक एक्झाम्पल घेतो म्हणजे कसं असते पी सी एल फाय पी सी एल फाय बघा त्याचे काढले पण स्ट्रक्चर काढलेलं माहिती नाही पीचं किती कार किती क्लोरीन आहेत पाच सी एल सी एल किंवा असं देतो एक सर्कल काढतो मध्ये सेंटरला पी आणि पुन्हा किती पाच सर्कल
आणि 5 च्या किमतीत आहे क्लोरीन। क्लोरीनच्या ऑटोमोस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? व्हॅलेंस इलेक्ट्रॉन किती? 7। त्यापैकी लोन पेअर किती असतात? 3। सगळ्यांचे लोन पेअर 3 चा दाखला अंदाजच लोन पेअर। अजून किती इलेक्ट्रॉन उरले? क्लोरीन चे किती उरले? 1 उरला। आणि फॉस्फरस व्हॅलेंस इलेक्ट्रॉन का? फॉस्फरस चे ग्रुप 15 आहे ना, 5। फॉस्फरस चे 5 म्हणजे एका फॉस्फरस चे 5 आणि 5 क्लोरीन चे 5 प्रति किंवा 1 क्लोरीन 1 फॉस्फरस 1 इलेक्ट्रॉन। फॉस्फरस चे क्लोरीन चे फॉस्फरस चे इलेक्ट्रॉन 1 क्लोरीन चे फॉस्फरस चे क्लोरीन चे फॉस्फरस क्लोरीन फॉस्फरस क्लोरीन या मधून काढले। आता सांगा फॉस्फरसच्या आउटरमोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? मोजून बघा आउटर फॉस्फरस। अगोदर 6 होते, 5 होते, आता किती आहेत मोजून बघा? किती आहेत? पूर्ण सर्कल पाहिजे, मोठं सर्कल सगळ्याचे शेअरिंग केलं का? शेअरिंग केले की दोन्ही पण त्याच ऑर्बिटमध्ये फिरतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे। क्लोरीनचे सगळे 8 आहेत तेव्हा 4 पेअर्सचे क्लोरीन सर्कल बनवा। प्रत्येक क्लोरीनचे ऑक्टेट कोण झालेले आहे? फॉस्फरसचे ऑक्टेट नाही कोण झाले, ऑक्टेटपेक्षा जास्त आहे, पाहिजे होते 8 आणि झाले 10। याला म्हणजे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड। ऑक्टेट एक्सपांडेड आहे। ऑक्टेट रूल काय सांगते? ज्यांच्या ज्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत तेच कंपाऊंड स्टेबल। ते कंपाऊंड मध्ये सगळ्यांच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर स्टेबल। चुकून एखाद्याच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 8 पेक्षा कमी असतील किंवा जास्त असतील तर ते अनस्टेबल। अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल PCl5 कंपाऊंड इज नॉट स्टेबल। PCl5 कंपाऊंड इज अनस्टेबल बिकॉज इट कंटेन्स इन PCl5 सेंट्रल ऍटम फॉस्फरस कंटेन्स 10 इलेक्ट्रॉन्स व्हिच इज मोर दॅन 8 एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड। देअरफॉर इट इज एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड। अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल इट इज स्टेबल आर अनस्टेबल? अनस्टेबल बट इट इज प्रेझेंट इन नेचर अँड हेन्स इट इज स्टेबल। हे स्टेबल आहे पण ऑक्टेट रूलला सांगतात नाही हे स्टेबल का आहे। ऑक्टेट रूल सांगते की इट इज अनस्टेबल। पहिला ड्रॉबॅक काम ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड। ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड इन विच सेंट्रल ऍटम हॅज एक्सपांडेड ऑक्टेट। एक ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन नंबर एक नंबर टाइप है ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ कंपाउंड। स्टेबिलिटी ऑफ कंपाउंड इन विच सेंट्रल ऐटम हैज एक्सपांडेड ऑप्टेट ब्रैकेट मध्ये greater than 8 electrons in its valence cell to outermost cell। example पहिल्या पहिलं PCl5 एक एक्झाम्पल म्हणून 1 PCl5 कार स्ट्रक्चर काल आपण काढले का PCl5 चं? काल नाही काढले।
माहिती घ्या. ती ची सेल प्राईस मॉलिक्यूल इनटी सेल प्राईस मॉलिक्यूल फॉस्फरस कंटेंट्स किंवा पी ऍटम कंटेंट्स इन पी सेल प्राईस मॉलिक्यूल कॉमा पी ऍटम कंटेंट्स 10 इलेक्ट्रॉन्स 10 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट सेल 10 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट सेल therefore according to octet rule it is unstable therefore according to octet rule it is unstable according to octet rule it is unstable octet rule sir unstable but actually kaisa hai stable kaisa but it is found that p cell 5 molecule is stable but it is found that p cell 5 molecule is stable p cell molecule is stable after doing sir unstable but to nature madhe ha stable dusra example hai sf6 sulfur hexafluoride सल्फर हेक्साफ्लोराइड सेकंड एग्जांपल एस एफ सिक्स सर्किट काढा आणि पुन्हा 6 सर्किट काढा एक मिन सर्किट काढा अगोदर आणि पुन्हा 6 क्लोरीन आहेत नाही त्यामुळे 6 क्लोरीनसाठी सर्कल म्हणजे तुम्ही दॅट इलेक्ट चालत नाही जात असं प्रॉब्लेम आहे पास घ्यायची गरज नाही प्रत्येकाने किती इलेक्ट्रॉन सेल केले ते कळण्यासाठी त्या त्या भागातले सर्किट टाकतात सेंटरला सल्फर लागेल एस बाकी सगळ्यामध्ये आपल्या सल्फरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सल्फर ग्रुप 16 आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 त्यामुळे सल्फर 6 सल्फरचे एक एक आहेत आणि क्लोरीनचे एक एक अगोदर क्लोरीनवरती 3-3 लोन पेअर दाखवा नॉन बॉन्डिंग पेअर 7 असं इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किंवा असे 7 अजूनही दाखवत झाले किंवा 7 इलेक्ट्रॉन 3 लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर एक इलेक्ट्रॉन सिंगल इलेक्ट्रॉन क्लोरीनचे इलेक्ट्रॉन दाखवले आपण 3 लोन पेअर आणि 1 सिंगल इलेक्ट्रॉन सल्फरचे 6 सल्फरचे 6 दाखवायचे सेलिंग केलेली सल्फरच्या ऑटोमोस्ट सेलमध्ये अगोदर 6 होते आता किती झाले SF6 मॉलिक्यूलमध्ये 6 बॉन्ड तयार केलेत नाही तोंडी झाली सल्फरने 6 बॉन्ड तयार केले म्हणजे एका बॉन्डमध्ये 2 असतात 12 द्या माहिती मग
इन SF6 मॉलिक्यूल, इन SF6 मॉलिक्यूल, इन SF6 मॉलिक्यूल कॉम सल्फर कंटेंस 12 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर शेल, सल्फर कंटेंस 12 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर शेल। ब्रैकेट मध्ये मोर देन 8 इलेक्ट्रॉन्स, मोर देन 8 इलेक्ट्रॉन्स। ब्रैकेट कंप्लीट। देयरफॉर SF6 मॉलिक्यूल इज unstable, therefore SF6 molecule is unstable. कुठल्या थेरी नुसार आफ्टर ड्यू नुसार अनस्टेबल, बट इट इज फाउंड दॅट, बट इट इज फाउंड दॅट इट इज स्टेबल कंपाउंड, बट इट इज फाउंड दॅट इट इज स्टेबल कंपाउंड, it is stable compound. ये वही स्ट्रक्चर सल्फर हेक्साक्लोराइड से कितनी बॉटल सा अनि सा स्थितर ऑक्टेहेड्रल ज्योमेट्री से अनि ऑक्टेहेड्रल से ये थ्री लेस अंतर ने थ्री पर टेक्स्ट में ने कर दिए ये बात ऑक्टेहेड्रल में जैसे सेंट्रल सल्फर ऑक्टेहेड्रल से कर दिए सेंट्रल एटम सेंट्रल दिया जा अनि स्क्वायर जैसा स्क्वायर दिया बोलते स्क्वायर में डायगोनल स्क्वेअरच्या सेंटरला स्क्वेअर म्हणजे चौरस सेंटरला सल्फर आणि चार पार्टॅसिसला चार क्लोरीन आणि वर एक आणि खाली एक म्हणजे या वरती किंवा तरीच खोडून दुसऱ्या वरती काढते की बरोबर आहे लिहिलेलं किंवा येस अगोदर स्क्वेअर काढल्या समजा हा स्क्वेअर या वरतीनं आणि एक वर आणि खाली स्क्वेअर असेल तर मग पुढच्या हा तुम्ही हा स्क्वेअर भेटला एक पुढच्या बाजूला तुमच्या बाजूला आणि एक पलीकडे आणि तुम्ही हॉरिझॉन्टल समोर हा स्क्वेअर हॉरिझॉन्टल तर एक वर आणि खाली म्हणजे या ठिकाणी काय ना क्लोरीन एक खालच्या बाजूला क्लोरीन आणि वरच्या बाजूला आणि सगळ्यांच्या ऑटोमोशन असं किती दिसणार तुम्हाला सहा दिसणार ना आठ दिसणार नाही कारण का एक बॉन्ड असला कारण या बद्दल काही चालू घेतली का ते डॉटेड नाही काढले जाते डॉटेड काढले ते स्क्वेअर दिसण्यासाठी स्क्वेअर नाही काढले जाते तो समज आहे की स्क्वेअर काढला तेव्हा तेव्हा याच्यापासून ऑक्टेहेड्रॉन कसं तयार होते बघा पण एक भाग वरचा भाग जातो तो जस खाल्याची इमॅजिन करा इथून तेव्हा हे उजळलेलं आहे त्याच्या प्रमाणे दुसऱ्या वरती घेतो पॅरलोग्राम घेतो मी जास्त असेल तेव्हा असं पॅरलो घेतलं तेव्हा पॅरलो तिरका घेतला तिरका पॅरलो तस चार कॉर्नरला काय ठेवायचं सांगा बरं चार कॉर्नर काय ठेवणार आपण क्लोरीन चार कॉर्नरला काय असणार क्लोरीन
अजून कुठे असणार सांगा, वरती सेंटर आहे, 3D पिक्चर साठी असते काय इकडे थोडस, वरती वरती पण काय असणार, वरच्या वेळेला फ्लोरिन आणि खालच्या वेळेला फ्लोरिन किंवा फ्लोरिन फ्लोरिन, आणि सेंटरला काय सल्फर, सेंटरला सल्फर, तर जोडल्यानंतर जे डायग्राम तयार होईल त्या डायग्रामचं नाव आहे ऑक्टेहेडर, हे बघा इथून त्या ठिकाणी जोडलं एक वरचा भाग, तर बघा लगेच इमॅजिन केलं तिकडे दुसरा वरती पिरामिड, स्क्वेअर पिरामिड असते का, स्क्वेअर पिरामिड दिसलं कॅप असतो अशा खाली सर्क्युलर नाही स्क्वेअर कॅप आहे, सल्फरनं घातलेले कॅप सल्फरमध्ये आहे त्याच्यावरती सल्फरचं डोकं आहे, सल्फर याच्यावर कॅप आटली सल्फर, तसेच आपण आता खालून घेतलं तर अजून एक आहे खालून स्क्वेअर पिरामिड, खालून एक स्क्वेअर पिरामिड दिसणार हे बघा, हे वरून घेतल्याच खालच्या बाजूला ज्यांना इमेंट करता येईल बघा खालून पर्यंत पिरामिड असते डायमंड, समजा डायमंड असणार सेंटरला सल्फर आहे, सेंटरला सल्फर किती बॉन्ड तयार केले टोटल दाखवलं अजून आहे काय, ते डॉट स्क्वेअर डॉटेड आहे, स्क्वेअरचं काय उपयोग नाही, स्क्वेअरचं बॉन्ड आहे का नाही, स्क्वेअर डॉटेड बॉन्ड आहे ते सॉलिड आहे तुम्ही, हे दोन बॉन्ड तीन बॉन्ड चार बॉन्ड आणि वरती येतो अकरा पाच आणि खाली येते दिसले बा, सल्फरमध्ये आहे ही डायग्राम आहे फक्त वेगळ्या पद्धतीने काढली, याच्याबद्दल दुसरं अपटॅड्रॉन सेम दिसते का, अपटॅड्रॉन या पद्धतीने किती ट्रँगल आहे सगळं टोटल मोजून ज्यानं अपटॅड्रॉन दिसते आणि हे दोन ट्रँगल असे दोन ट्रँगल आहेत चार झाले, तसेच खालून हे दोन ट्रँगल आणि हे दोन ट्रँगल मध्ये काय पाहिजे मध्ये स्क्वेअरमध्ये असे रिकाम झाले असं नाही, त्यामध्ये सेंटरला पण आहे सल्फर आणि वरच्या वरला म्हणजे सर आपण अपटॅड्रॉन नंतर पण या चॅप्टरमध्ये आहे SF6 स्ट्रक्चर जॉमेट्री ऑक्टेहेड्रल असते, आत्ताच काढलं जास्ती म्हणून असंच का काढलं टेक्स्टमध्ये ते काढायचं सांगितलं या असं या बाबतीत का काढलं, मगाच कुठला मॉलिक्यूल झाला आपला फॉस्फरस पेंटॅन क्लोराईड त्याचे पाच बॉन्ड आहेत, त्यामुळे त्याचे ऑक्टेहेड्रल असणार त्याचे वेगळ्या शेप असतात, मग पाचचे काय बघा पाच पण इथे काढतो पण त्या ठिकाणी जागा असतील तर त्या ठिकाणी काढता येईल, असणारी जागा दिसत ते काय आत्ता शेप काय करून पॉईंट कुठला आपला एक्सपांडेड ऑक्टेटचा आहे, दोन्ही पण एक्झाम्पल एक्सपांडेड ऑक्टेटचे आहे बघा, पाच आहे म्हटलं तर पाच अटम कसे ठेवायचे, सहा कसे ठेवले सांगा बरं, एक स्क्वेअरचे चार क्वार्टरला चार वरती एक खाली आणि सेंटरला सल्फर, त्यामध्ये रिपल्शन कमी किमी असते स्टॅबिलिटी जास्त असते, आता तीन एका प्लेनमध्ये घ्यायचं आणि वर एक खाली एका प्लेनमध्ये तीन 120 अँगलमध्ये ठेवायचे आणि वरून एक आणि खाली एक बघा कसे सेंटरला काय करणार सांगा बरं, सेंटरला फॉस्फरस पेंटॅन क्लोराईड पी सेंटरला पी नंतर अँगल किती 120 सगळ्यामध्ये अप्रॉक्सिमेटली हे पलीकडे साईड असं घेतलं आपण त्यावरती मग तर ते पलीकडे वेज अँड डॅश आणि तुमच्या साईड हे म्हणजे तुमचं या वर्षी तुमच्या पलीकडे साईडला आणि त्या साईडला पाहिजे, तर वरती एक असणार टोटल पाच आहेत आणि खाली एक आणि जोडल्यानंतर बघा ट्रँगल तयार होत्या हा जोडल्यानंतर ट्रँगल, तर वरून जोडल्यानंतर बघा इथे काय CL आहे CL पाच CL झाले का PCL फाय मालिकेल स्ट्रक्चर बघा ट्रँग पिरामिड पिरामिड एक वरून त्यामध्ये पिरामिड किती ट्रँगल सांगा बरं वरून तळात एक आहे तळात हा हा ट्रँगल वरून किती तीन एक हा ट्रँगल नंतर हा एक ट्रँगल आणि पलीकडचा तीन आहे का ट्रँगल पलीकडचं कुठलं पहा पली ट्रँगल तसेच खालून पण पहा या वरतीनं खालून पिरामिड त्याला म्हणजे ट्रायगोनल बाय पिरामिडल जॉमेट्री ट्रायगोनल बाय पिरामिडल जॉमेट्री मग काय होतं स्क्वेअर बाय पिरामिडल जॉमेट्री ऑक्टॅड्रल जॉमेट्री याचं नाव ट्रायगोनल बाय पिरामिडल जॉमेट्री मग असे काय काढण्यासाठी पिरामिड काय करावं की फक्त ते तीन बॉन्ड किंवा साधे असे घालून हे पण नको
या वृत्ती काढा, एवढंच करायचं. अशा ठिकाणी काय ना सीएल सीएल एवढंच. आणि सगळ्या क्लोरीनचे इलेक्ट्रॉन दाखवायचे सहा सहा. शेअर केली इलेक्ट्रॉन दाखवले का त्याच्या बॉन्डच काढले आपण त्या बॉन्डमध्ये दोन शेअर केले मग सर्किल काढलं ते दाखवले आपण सर्किल नाही काढले डॅश काढलेले एक्झाम्पल एसटीएसओ पहिलं झालं फॉस्फरस पेंटाक्लोराईड दुसरं पेंटाक्लोराईड का पाच काय घेतलं पाच गुणिले दोन दहा चार घेतलं तर आठ होणार आठ नको आपल्याला एक्सपांडेड ऑक्टेट पाहिजे आठ पीच्या पाच किंवा सहा ची घ्यायचे म्हणजे पी सी एल फाय घेतला आणि एस एफ सिक्स अजून घ्या एसटीएसओ तिसरं घ्या एसटीएसओ तिसरं एक्झाम्पल एसटीएसओ स्ट्रक्चर सेंटरला सल्फर आणि हायड्रोजन किती बघा हायड्रोजन ऑक्सिजन तर चार आहे तेव्हा एक दोन तीन आणि चार हायड्रोजन नेहमी कळले असतात आणि ते कोण करायचं ऑक्सिजन घडणार त्यावेळेला हायड्रोजन त्यावेळेला हायड्रोजन सगळ्यांचे ऑक्टेट पूर्ण व्हायला पाहिजे ऑक्टेट पूर्ण सगळ्यांच्या मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा चार ऑक्सिजन सल्फर सांगा किती सहा चार ऑक्सिजनचे फोर इंटू फोर फोर इंटू सिक्स सल्फर ऑक्सिजन सल्फर एकाच कॉलममध्ये त्यामध्ये ऑटोमो सल्फर सहा प्लस चार हायड्रोजन दोन हायड्रोजनचे दोन किती आहे टोटल सिक्स प्लस ट्वेंटी फोर प्लस टू थर्टी टू थर्टी टू इलेक्ट्रॉन्स आले सगळ्यांचे ऑक्टेट पूर्ण करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि बॉन्डमध्ये दोन आठ झाले त्यानंतर तेव्हा एक दोन तीन चार हायड्रोजन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात झाले यावर पण त्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल किती झाले तेव्हा आठ झाले याच्या आठ यावर याचे पण आठ आठ आणि आठ संपले सगळे सगळे संपले पण सल्फरच्या ऑटोमोशन किती इलेक्ट्रॉन असतात आता सहा आहे किती ऍक्च्युअल चार सल्फरच्या ऑटोमोशन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात सहा इथे मोजून बघितले एक दोन स्वतः त्याचे अजून दोन कमी पडतात बघा त्याचा अर्थ काय हा बॉन्ड ब्रेक केला पाहिजे सगळ्यांचे आपापले दाखवलं का त्याच्या ऑटोमोशन मध्ये सहा होते सात झाले पाहिजे त्याचे नंतर आता किती झालं बघा एक दोन तीन चार पाच झाले अजूनही कमी पडते ह्या बॉन्ड ब्रेक काढायचा पाय पडणार आता झालं बघा हे स्ट्रक्चर काढा एस टी एस सोबत स्ट्रक्चर सगळ्यांचे ऑपरेट पूर्ण झाले पाहिजे आणि सगळ्यांचे होते एवढे इलेक्ट्रॉन दिसले पाहिजे व्हॅलेन्स सेलमध्ये दोन ऑक्सिजनला डबल बॉन्ड काढा आणि बाकी दोनला सिंगल बॉन्ड माहिती इन एस टी एस फोर
इन स्टेट्स ऑफ कोल कॉमा सल्फर कंटेंस किती रिटर्न सांगा ऑटो सिल्वर सांग किती मोजबा किती बॉन्ड किती मोजा की 1 2 3 4 5 6 म्हणजे 12 द सल्फर कंटेंस 12 इलेक्ट्रॉन्स इन इट्स ऑटोमस सेल सल्फर कंटेंस 12 इलेक्ट्रॉन्स इन इट्स ऑटोमस सेल Therefore, HCSO4 is unstable according to octatetraene. Therefore, HCSO4 is unstable according to octatetraene. HCSO4 is unstable according to octatetraene. But unstable मतलब नहीं according to octatetraene मतलब जो परिसमय विचार है एस्टेबल स्टेबल असते अनस्टेबल स्टेबल असते फक्त ऑक्टेटनुसार अनस्टेबल आहे ऍक्च्युअली स्टेबलच आहे नेचरमध्ये बट इट इज फाउंड दॅट एस्टेबल इज स्टेबल कंपाऊंड बट इट इज फाउंड दॅट एस्टेबल इज स्टेबल कंपाऊंड एस्टेबल इज स्टेबल कंपाऊंड स्टेबल कंपाउंड याच्यानंतर तेल इट कंप्लीट ऑक्टेट कंपाउंड दुसरा कडे सेकंड पहिल्या शेडिंग आपण असलेलं चालतं एक्सपॉलिड ऑक्टेट कंपाउंड आणि मग स्टार्ट ट्रान्सक्रिप्ट चालतं पहिले जागांकडे जा आता पहिला काय केलं वन मिनिटर थ्री पहिले ड्रॉबॅक ते एक नंबर टाकलं बघा तिथे हेडिंग काय लिहिलं एक्सपायर्ड ऑक्टेट कंपाऊंड एक नंबर लिहिलं बघा तुम्ही फक्त नंबर टाकलं तर स्टार्ट केलं तर ऑक्टेट फेल्स टू एक्सप्लेन असं म्हटलं तर त्यानंतर एक नंबरच्या पुढे काय लिहायचं तिथे हेडिंग एक्सपायर्ड ऑक्टेट कंपाऊंड एक्सपायर्ड ऑक्टेट कंपाऊंड एक्सपायर्ड ऑक्टेट कंपाऊंड आता दुसरा कडे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड दुसरं ड्रॉबॅक इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड सेम महासारखंच आपल्याचं काय लिहिता प्रवाहते ऑक्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्युल इन विच सेंट्रल ॲटम हॅज एक्सपायर्डच्या इनकम्प्लीट ऑक्टेट बाकी ते लिहा ऑक्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड ऑक्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड In which stability of compound in which central atom has incomplete octet. In which central atom has incomplete octet. In which central atom has incomplete octet. Bracket मध्ये काय लिहायचं incomplete octet च्या bracket मध्ये less than 8 electrons. ब्रैकेट मध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स एक्झाम्पल BF3 पहिले एक्झाम्पल BF3 बोरॉन ट्रायक्लोराइड पहिले एक्झाम्पल BF3 बोरॉन ट्रायक्लोराइड BF3 स्ट्रक्चर कसं आहे ट्रायगोनल प्लेन ज्यामध्ये 3 बॉन्ड आहे तेव्हा बोरॉन घेतला आणि 1 2 आणि 3 3 ठिकाणी काय ना फ्लोरिन फ्लोरिनच्या ऑटोमोशनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत
सात एक दोन तीन चार पाच सहा एक बॉन्ड मध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि बॉन्ड मध्ये बोरॉनचे आठ नंबर किती बोरॉनचा पाच पहिल्या रूप मध्ये दोन दुसऱ्या मध्ये तीन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती तीन तीन आहेत की बोरॉनच्या ऑटोमसमध्ये तीन इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तीन बॉन्ड तयार केले तीन बॉन्ड आता सध्या सांगा बोरॉनच्या ऑटोम व्हॅलेन्सी होती तीन या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन आहेत बोरॉन मध्ये दोन चार आणि सहा म्हणजे लय जण एक इनकम्प्लीट ऑप्टेट आहे तरी पण स्टेबल आहे मी स्टॅबिलिटी म्हणाले एक्सप्लेन करता आलं नाही ऑप्टेट काय सांगतो ॲज द सेंट्रल ॲटम बोरॉन कंटेन्स ओनली सिक्स इलेक्ट्रॉन बी एफ थ्री इज अनस्टेबल बट एक्सपेरिमेंटली इट इज फॉर दॅट इट इज स्टेबल एक्सपेरिमेंटली स्टेबल आहे किंवा असं म्हणूया ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ बी एफ थ्री मॉलिक्युल इन विच बोरॉन हॅज इनकम्प्लीट ऑप्टेट याच्यानंतर खाली माहिती दिसते अगदी काय स्ट्रक्चर बी एफ थ्रीचं स्ट्रक्चर काढू शकतो ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ बी एफ थ्री मॉलिक्यूल इन विच ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ बी एफ थ्री मॉलिक्यूल इन विच बोरॉन कंटेन्स सिक्स इलेक्ट्रॉन्स इन विच बी एटम कंटेन्स सिक्स इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल इन इट्स आउटरमोस्ट शेल आउटरमोस्ट शेल म्हणजे लेस दॅन एट इलेक्ट्रॉन्स इनकम्प्लीट ऑप्टेट सिक्स आहेत म्हणजेच आठ पेक्षा कमी दुसरं एक्झाम्पल बी सी एल टू बी सी एल टू हे पहिलं एक्झाम्पल झालं बी एफ थ्री दुसरं बी सी एल टू बी सी एल टू काय करा मध्ये सेंटरला बी जोडायचं दोन्ही वाटलं दोन सी एल बी बेरिलियम मध्ये दोनच इलेक्ट्रॉन माहिती आहे ऑटोमॅटिक शेल मध्ये त्यामुळे दोनच बॉन्ड तयार करणार आणि सीएलचे सीएलचे काय होतं सहा सहा इलेक्ट्रॉन सात असतात एक बॉन्ड मध्ये आहे क्लोरीनच्या ऑटोमॅटिक शेल मध्ये सात इलेक्ट्रॉन तरी की सात इलेक्ट्रॉन आणि एक एक बॉन्ड मध्ये आहे बी सी एल टू मध्ये सांगा बोरॉनच्या ऑटोमोशन किती इलेक्ट्रॉन बी सी एल टू मध्ये एक दोन तीन चार दोनच बॉन्ड आहेत म्हणजे चार पाहिजे किती आठ आहेत फक्त चार म्हणजे इनकम्प्लीट ऑप्टेट तरी सुद्धा मॉलिक्युल कसं आहे स्टेबल आहे लिहा वाक्य ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ बी सी एल टू मॉलिक्युल ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ बी सी एल टू मॉलिक्यूल ऑप्टेट विल फेल्स टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ बी सी एल टू मॉलिक्यूल बी सी एल टू मॉलिक्यूल इन विच बी कंटेन्स बेरिलियम बी एटम कंटेन्स ओनली फोर इलेक्ट्रॉन्स बी एटम कंटेन्स ओनली फोर इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल ओनली फोर इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल आउटरमोस्ट शेल तिसरे एक्झाम्पल एल आय सी एल
स्ट्रक्चर का एक एग्जांपल है LiCl लिथियम क्लोराइड, LiCl लिथियम क्लोराइड, LiCl ये दोन ड्रॉबैक झाले. आता बाकीचे जास्त माहिती नाही ते कोण पर्यंत ड्रॉबैक आज दोन मध्ये जर असतो ड्रॉबैक से ऊपर झाले एकाच वेळेने आपल्या तिसरा का पहिला ड्रॉबैक कुठे झाला सांगा. एक्सपायर्ड अपडेट, दुसरा इनकम्प्लीट अपडेट, तिसरा काय ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स, ऑड इलेक्ट्रॉन ओ डबल डी. आता ज्याच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन असतात त्याची ऑक्टेट पूर्ण कधी होईल का, ऑक्टेट कधी होते इवन असते तर एक तर आठ आठ होतील, दहा होतील, बारा होतील, परंतु ऑड म्हणजेच काय सात होतील नंतर नऊ होतील ऑक्टेट कधी होणार नाही, म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन असून पण स्टेबल आहे ते ऑक्टेट ट्वेल्व एक्सप्लेन करतात. सम मॉलिक्युल्स लाईक सम मॉलिक्युल्स लाइक एनओ, एनओ नाव रे कौशामध्ये सम मॉलिक्युल्स लाइक एनओ ब्रैकेट मध्ये एनओ नाव काय नायट्रिक ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड किंवा नायट्रोजन मोनॉक्साइड, नायट्रिक ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड and NO2 and NO2 bracket मध्ये हे काय देतात CO2 सारखं नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड. सम मॉलिक्युल्स म्हणजे हे दोन घेतले, अजून भरपूर आहेत जे ऑड इलेक्ट्रॉन असतात कुठे कुठे हे दोन दिले. सम मॉलिक्युल्स लाईक एनओ अँड एनओ टू डू नॉट ओबे ऑक्टेट रूल, डू नॉट ओबे ऑक्टेट रूल, डू नॉट ओबे ऑक्टेट रूल बिकॉज बिकॉज बोथ एन एंड ओ एटम्स, बोथ एन एंड ओ एटम्स नाइट्रोजन एंड ऑक्सीजन एटम्स हैव ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कारण स्ट्रक्चर इन्वर्स, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजे इन्वर्स स्ट्रक्चर काढून एनओ, एनओ वरती मध्ये स्ट्रक्चर काढून बघायचं आपण कुठले लेव स्ट्रक्चर सांगा कसं काढले लेव स्ट्रक्चर कुठले मॉलिक्युलर स्ट्रक्चर येत असेल. पहिल्यांदा तेव्हा पहिल्यांदा सिंगल बॉन्ड डायरेक्ट तेव्हा पहिले सिंगल बॉन्ड असतो नियमानुसार दुर्बल आहे पहिले सिंगल बॉन्ड. मग सांगा आता व्हॅलेन्स लेटर सांगा टोटल दोघांनी म्हणून पाच आणि सहा अकरा अकरा झाले का त्याचे पाच आणि याचे सहा. पहिल्यांदा कोणाचे ऑक्सिड फोर करायचे ज्याची इलेक्ट्रिसिटी जास्त त्याची फोर करायची ऑक्सिजनची एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आठ झाले आठ झाले टोटल इलेक्ट्रॉन किती पाहिजे आता बेरीज केली आपण अकरा अजून किती उरले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झाले अजून तीन उरले तीन उरले कुठे जायचे नाटणीवरती नाटणीवरती दिले नाटणीवरती दिले ऑक्सिजनची ऑक्टेट पूर्ण आहे नायट्रोजनची नाही नायट्रोजनची पूर्ण करूया म्हणजे एक लोक पेर काढायची तेव्हा एकूण एक पेर काढली तर किती झाले बा किती झालं इलेक्ट्रॉन मोजा तुम्ही असं काय केलं बा एक दोन तीन एक दोन तीन चार नायट्रोजनचे चार इलेक्ट्रॉन झाले किती असतात ऑटोमॅटिकली पाच असतात एक अजून काय झालं नाही म्हणजे बरोबर व्हायला पाहिजे म्हणजे इकडचे पेर काढून ते डबल होणार आता झाले बा नायट्रोजनचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा ऑक्सिजनचे सहा झाले आणि डबल बॉन्ड आला परंतु ऑड इलेक्ट्रॉन आहे फॉर्मल चार्ज आहेत सांगा फॉर्मल चार्ज तुम्ही तर वापरणार नको डायरेक्ट सांगा निगेटिव्ह पॉईंट टू त्याच्यात
ब्रॉड डाइट आर एग्स और मिक्सचर कर सकते फॉर्मेचर ये प्रश्न कल्पनी घर दिल्ली बरू है सेवेन बरू है दिल तो ये पांच जाए ये सहा जाए कि एक दोन तीन चार पांच सहा है एक दोन तीन चार पांच है कोई दिल नहीं अपनी घर सेव के लिए बरबर है क्या दूसरा इनो टू पाजे अजू इनो टू या दूसर एन ओ आनी ओ मधे एन दोन वाड़ एक एक ओ सिंगल बॉन्ड दाखा अगोदर बाकी का बाकी स्ट्रक्चर को संगा टोटल वैलेंस इलेक्ट्रॉन्स सहा अधिक पांच अधिक सहा सत्रह सेवनटीन आए सेवनटीन आए पैदा अपडेट कोल कर दोगी एक दोन तीन चार पांच सहा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ सात जो सोलह का ये सहा ये दोन ये सहा सोलह अजू एक जोड़ा नाइट्रोजन के ऑटोमो सेल में कितने इलेक्ट्रॉन आता नाइट्रोजन के ऑटोमो सेल में कितने इलेक्ट्रॉन आता है बर ये पांच पांच आता मैं कि एक दोन तीन दिता बॉन्ड ब्रेक क्या पाजे कि पांच आए का एक दोन तीन कि चार जाए अजु इम्प्रूव ब्रेक क्या पाजे इम्प्रूव ब्रेक के लिए पाजे समझा आता रे बरे बो मैं दुसरे पर दुसरी पद्धत साहब इलेक्ट्रॉन पे एक इलेक्ट्रॉन पे इकड़े रेजोनेंस पड़ता रेजोनेंस इतना पे ऑक्सीजन स्क्वेर या बाजू आई पर स्ट्रक्चर है आता कस ऑक्सीजन वरती एक लोन पेयर ट्रिपल वन एन ट्रिपल वन एन हा तो है सिंगल बॉन्ड ओ क्या बोलते टेक्स्ट मध्य का दोनों पैकी दुसर स्ट्रक्चर दुसरा ग्रुप आप एक एक दोन तीन बरबर चुकी बात तीन स्ट्रक्चर दूसरी कट ओ डबल बॉन्ड एन सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एक इलेक्ट्रॉन पेयर आप ऑक्सीजन ओढ़ बाजूला चुकले बोले कि नाइट्रोजन जाए मग न जाए का म्हणजे चुकले नाइट्रोजन नऊ नाही आपण आहे बघा ओ एन ओ सिंगल बॉन्ड नऊ नाही किती पाहिजे नाइट्रोजनच्या ऑटोमो सेल मध्ये किती पाहिजे पाच पाहिजे पाच पाच पाहिजे ना ऑटोमो सेल मध्ये पाच पाहिजे सांगा किती पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा
आणि इथे एवढं लागू द्या. मग आता इथून एक पेन काढली बघा किती झाले तर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात हे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले आणि याचे एक दोन तीन चार पाच सहा सात सात चालते पण पुढे आपण आणि शिकून घेतले नऊ होतात मग नऊ नाही बुज भाई एक दोन तीन चार चार झाले टोटल किती चार डेटॉल झाले मी एक डेटॉल दिला असणार आहे कोणाला ऑक्सिजनला बाबा इथे चार झाले कुठे गेला कुठे कसा आवडेल तर ऑक्सिजनचे किती असतात सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात असतात ना एक केला एक्स्ट्रा काय आलं याचे आठ ऑप्शन पण झाले ना म्हणजे याने घेतला म्हणून मायनस आणि दिला म्हणून प्लस टोटल किती पाहिजे पाच पाहिजे ते काही कमी झाला मग कुठे गेला तर ऑक्सिजनकडे जाय ऑक्सिजन हे बरोबर ते नऊ झाले ते मग नऊ चालणार ना नऊ पैसे कमीच पाहिजे cannot be explained by octet rule last question octet rule fails to explain difference in reactivities of different molecules octet rule fails to explain difference in reactivities of different molecules and difference in energies of molecules दो वेगळ्या मॉलिक्युलची एनर्जी वेगळी का असते आणि वेगळे मॉलिक्युल कमी जास्त का रिएक्टिव्ह असतात ते ऑक्टेट रूलला एक्सप्लेन करतात पुढचं वगैरे